कार्यकाल में महावितरण, महाजन को और महापार्षद के कर्मचारियों ने बाहर जाकर निरंतर लोगों को सेवा दी है। इस दौरान कई कर्मचारियों की जान भी गई, जिसके चलते इन्हें फ्रंटलाइन वर्कर डिक्लेयर किया जाना चाहिए, ऐसी मांग पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुए ने की। इस दौरान उन्होंने जिन कर्मचारियों की जान गई उन्हें मुआवजा प्रदान करने की भी मांग की। आपल्याला सर्वांना माहित आहे की मेडिकल व्यवस्थेनंतर, मेडिकल व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनंतर, पोलीस कर्मचारी काम करण्यानंतर महावितरण, महापारेषण आणि महाजनकोचे कर्मचारी रस्त्यावर काम करतात। या 14 महिन्याच्या कोरोनाच्या संक्रमणामध्ये अनेक कर्मचाऱ्यांचे जीव गेले, त्यांना एकही पैसा मिळाला नाहीये। आणि आज मला ही बाब लज्जास्पद आहे की महावितरण आणि महापारेषण आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर जाहीर करा ही मागणी करण्याकरता रस्त्यावर यावं लागतं आहे। खऱ्या अर्थाने सरकारने यापूर्वीच निर्णय करून याचं लसीकरण करून घ्यायला पाहिजे होतं, पण आज आंदोलन होत आहे। माझी मागणी सरकारला आहे की आंदोलन होण्यापूर्वी सरकारने आजच्या आज सर्व वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर डिक्लेअर करा, त्यांचं लसीकरण करा, आणि जे कर्मचारी या कोरोनाच्या संक्रमणात मृत्युमुखी पडले त्यांना 50 लाख रुपये सरकारने दिले पाहिजे। सरकार दखल घेत नाही म्हणूनच त्यांना आंदोलन करावं लागलं। गरज पडली तर या आंदोलनामध्ये आम्हाला सुद्धा सहभाग करावा लागणार आहे।